बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. गोव्यामध्ये विजयानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत. भाजपचे झंडे फडकवत काढण्यात आली मिरवणूक. नकली नोटा प्रकरणात माजी जिल्हाध्यक्षांना अटक. आतापर्यंत 6 आरोपींना केली पोलिसांनी अटक. आणि व्हिडिओ व्हायरल केल्याने संतापला किन्नर समाज. पोलिसांनी मध्यस्थी करून सोडवले प्रकरण. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. गोव्यातील निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना यश आले असून नागपुरात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून भाजपचे झंडे फडकवत मिरवणूक देखील काढण्यात आली. अर्धवट जळालेला मृतदेह काल रात्री वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी परिसराच्या निर्जन स्थळी आढळून आला होता.
निकिताचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने प्रथमदर्शनी तिची हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जात होता। मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात निकिताची हत्या झाली नसून तिने स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे। निकिता गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होती, त्यातूनच तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय पोलिसांना आहे। निकिता मंगळवारी बेपत्ता झाली होती, त्यानंतरचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे, त्यावरून निकिताची हत्या झाली नसून तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या संदर्भात अंतिम निष्कर्षापर्यंत जाता येईल असे देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे। खासगी कारणाने निकिता मानसिक तणावात होती, त्यातूनच तिने आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग दिसून येत नसला तरी तिने खोटं कारण सांगून मित्राकडून डिझेल मागवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे। नहीं, फर्स्ट एंड फॉरमोस्ट जो ये बोला जा रहा है कि ये मर्डर हुआ, ये हकीकत नहीं है। एक लड़की की जली हुई बॉडी कल वाड़ी सूराबड़ी एरिया में पाई गई थी। उसकी एडी की इंक्वायरी शुरू है, अभी पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद ही एग्जैक्ट कॉज ऑफ डेथ समझेगा। लेकिन जो भी तपास अभी तक की गई है, टेक्निकल तपास, उनके जो लोग संपर्क में थे उनसे बातचीत, उसके अनुसार अभी तक जो हमारी फाइंडिंग है ये एक आत्महत्या का प्रकार दिख रहा है। लेकिन फिर भी पीएम रिपोर्ट की हम वेट कर रहे हैं, पीएम रिपोर्ट आने के बाद 100% श्योरिटी के साथ बताया जा सके। सर, जली हुई बॉडी मिली है, फिर आत्महत्या का कनेक्शन क्यों? कोई नहीं, इन वो एक सुसाइड करने के लिए वो वहाँ उतने दूर जाएगा? अभी तक जो भी तपास, मैं आपको बताया तपास प्रिलिमिनरी स्टेज पे है, बट अभी तक जो भी बातचीत फोरेंसिक टीम से, डॉक्टर्स से, सीसीटीवी फुटेजेस पे, मृतक के मोबाइल फोन्स की से चौकशी और उनके संपर्क में आने वाले लोग और जो लोग संपर्क में थे उसके अनुसार ये आत्महत्या का पता दिख रहा है। मिसिंग की तकरार आरपी राणा प्रताप नगर में रात को 11 बजे दाखिल हुई थी परसों, उसके बाद उसकी तपास शुरू थी और अभी फाइनली ये डेड बॉडी कल मिली है। लेकिन प्राइमा फेसी अभी तक के इन्वेस्टिगेशन में ये एक सुसाइड का प्रकार दिख रहा है। सुसाइड का कारण कुछ पता चल पाएगा? कुछ व्यक्तिगत कारण से लड़की थोड़ी सी मानसिक तौर पे थोड़ी सी डिस्टर्ब्ड थी, ये अभी तक प्राइमा फेसी समझ में आया। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे 23 फेब्रुवारी रोजी मलकापूर शहरातील HDFC बँकेत नकली नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी पोलिसांनी इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM या पक्षातून महिनाभरापूर्वी पाय उतार झालेले माजी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शहजाद खान यांना मलकापुरातील मालीपुरा मंगल गेट परिसरातून बुधवारी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले। भारतात नकली नोटांची प्रकरणे इतक्यात खूप वाढलेली दिसत आहे, तसेच आता बुलढाणा जिल्ह्यात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत इत्तेहादुल मुस्लिमान याला अटक करून न्यायालयात हजर केले। न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान हनीफ पटनी याच्यासह खामगाव, मलकापूर, नांदुरा येथून आतापर्यंत 6 आरोपींना शहर पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे। नकली नोटा चलनात आणण्याच्या या आरोपींची जिल्हाभरात साखळीच असून लवकरच या साखळीचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले। मी सहायक पोलीस निरीक्षक स्मिता मसाहे, मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दिनांक 23/2/2022 HDFC बँकेने फेक करन्सीबाबत एक तक्रार दिली होती कॅशियरनी, त्याच्यावरून आपण हा गुन्हा दाखल केला 489(b), 489(k) आणि सुरुवातीला याच्यामध्ये 2 आरोपी अटक केले। अटक केल्यानंतर त्यांचा पिसार घेतला, त्यांच्या पिसार दरम्यान इंटरोगेशन केल्यानंतर पुढील आरोपीचे नाव निष्पन्न झाले, त्यांना अटक केली आणि त्यांचा सुद्धा पिसार घेतला। त्यांच्या पिसार दरम्यान परत आपल्याला 2 आरोपींचे नाव निष्पन्न झाले, त्यांना सुद्धा अटक केली, त्यांचा सुद्धा पिसार घेण्यात आला आणि परत त्यांचं आपण इंट्रोगेशन केलं चौकशी दरम्यान पुढील अधिक नाव निष्पन्न झाली, त्यांना अटक केलं, त्यांचा सुद्धा पीसीआर घेतला आणि नंतर लास्टला आपल्याला अजून पीसीआर घेतला, आरोपीचा पीसीआर घेतल्याच्या दरम्यान आपल्याला मलकापूरतील शहजाद खान सलीम खान हे नाव समोर आले आणि त्याला आपण दिनांक 16/3 अटक केल्यानंतर लगेच आज रोजी त्याला कोर्टात पेश केलं असता त्याला सुद्धा 3 दिवसांची पोलीस कोठडी रिमांड मिळाला आणि आता त्याच्या इंट्रोगेशनमधून आम्हाला पुढील तपास म्हणजे साखळी म्हणजे पुढील याच्यात आधी मुख्य आरोपी कोण आहे, कोण सूत्रधार आहे जो नकली नोटांचं
हेचा रॅकेट चालवतो तिथपर्यंत पोहोचून आणि या सर्व याचा पर्दाफाश करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. अकोल्यातील एका जुन्या पुस्तक विक्रेत्याने होळीनिमित्त पैसे मागणाऱ्या किन्नराचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल केल्याने अकोल्यातील किन्नर समाज चांगलाच आक्रमक झाला असून या पुस्तक विक्रेत्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी यासाठी किन्नर समाज सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी धडकले. शुभकार्य असले की आपल्याला आठवतात ते किन्नर समाज आणि किन्नर म्हटलं की डोळ्यासमोर येतात पैसे मागणारे लोक. पण किन्नरांची फक्त हीच ओळख नसून घरी असलेल्या शुभकार्यात येणारे सण वार आले की किन्नर येणे शुभ मानले जाते, तसेच त्यांचे आशीर्वाद घेणेही शुभ असते. होळी किंवा दिवाळी आली की किन्नर समाज आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रत्येक दुकानावर जात नाचगाणे करून पैसे मागतात. अकोला शहरात काल होळीनिमित्त पैसे मागण्यासाठी किन्नर मंडळी जुने पुस्तक विक्रेते असलेल्या बाजारात गेली असता पुस्तक व्यावसायिक व किन्नर यांच्यात पैशाच्या मागणीसाठी वादविवाद झाला. यावर पोलिसांनी मध्यस्थी करून कसेबसे प्रकरण शांत केले. खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथे 21 वर्षीय विवाहित लक्ष्मी गजानन राठौड या महिलेचा मृतदेह गावातील विहिरीत आढळला. हे प्रेत खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस चौकी समोर गदारोळ सुरू केला. खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिरला नेमाने येथील लक्ष्मी गजानन राठौड या 21 वर्षीय महिलेचा मृतदेह रात्री विहिरीत आढळून आला. यावेळी महिलेचे पती गजानन राठोड यांच्या मित्राने सदर प्रेत खामगाव येथील सरकारी रुग्णालयात आणले. तसेच या महिलेला पार्थ नावाचा 5 वर्षीय मुलगा आहे. याबाबत महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सांगितले की शनिवारी गजानन राठोड यांचा लक्ष्मी राठोड यांच्या आईला फोन आला होता. नवसाचा कार्यक्रम घरी आहे, त्याकरिता मंगळवारी सर्वांनी जेवण करायचे निमंत्रण दिले. मात्र त्यानंतर सोमवारी फोन आला की नवसाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून सदर प्रकार हा हत्या असल्याचा आरोप मृतकाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. तर सासरच्या मंडळींनी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करावा व दोषी असलेल्यांना त्वरित अटक करण्यात यावी या मागणीकरिता मृतक महिलेच्या माहेरकडील मंडळींनी गदारोळ केला आहे. ही गोष्ट खरी, मग मला फोन लावायचा असता ह्या माया माघारी कशा काय काढून तुम्ही घेऊन गेले, त्या पोस्टमार्टम ते पंचनामा करायचं होतं, मग पोरगी इकडे आणायची होती. मला फोन का नाही लावला, माझ्या अगोदर पोरगी काऊन आणली इकडे, मला ते पाहिजे, दुसरं काहीच नाही, तेच पाहिजे मला की पोरगी विहिरीत पडली, मला मान्य आहे. मग मला फोन करायला लागत होता. दादा बहिणी आहेत का? एकच बहीण आहे, एकच बहीण, एकच भाऊ. आईने बाबाने कोणी नाही आम्हाला लाल लाल पाच वर्षाचे कोणाच्या कामाला नाही, रोज लोकांच्या कामाला पाठवत जा दादी, रोज लोकांना बेटा कामाने काही मरत नाही, घरचाही करायचं दारचाही करायचं, लोकांच्या कामाला दूर दूर बाहेर बाहेर गावी कापसाला पाठवलं पोरगी येईना. जालना येथे झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने बुधवारी शेगावमधील नाभिक समाजांच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत दानवे यांचा राजीनामा घ्यावा असे तहसीलदार यांना निवेदन दिले. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात नाभिक समाज आक्रमक झालाय. महाविकास आघाडीवर टीका करताना रावसाहेब दानवे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये नाभिक समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवेंची अर्धी कटिंग असलेले फलक लावून निषेध नोंदवला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती की महाविकास आघाडी सरकारची अवस्था तिरुपती येथील नाव्यांसारखी झाली आहे. तिरुपतीमधील नावी डोक्यावर 2-2 वस्त्रे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसेच काम महाविकास आघाडीचे झाल्याची टीका केली होती. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शेगाव येथील महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. यामध्ये दानवेंकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करण्यात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेबजी दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आम्ही संपूर्ण नाभिक समाज त्यांचा जाहीर निषेध करतो. आज माननीय पंतप्रधान मोदी यांना शेगाव तहसीलमार्फत एक निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनात आमची मागणी आहे की रावसाहेब दानवे यांनी जे नाभिक समाजात जे अपशब्द वापरले त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांचा राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. सुरुचि परिवार की ओर से आप सभी को हैप्पी होली. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. बाय.
सब जानना चाहते हैं। मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। पर्यटन संचालनालय नागपूर व जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या सहकार्याने दिनांक 19 मार्च आणि 20 मार्च रोजी रामटेक साहसी व वारसा पर्यटन महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे। सर्व निसर्गप्रेमी तसेच पर्यटकांनी या महोत्सवाचा मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी यावेळी नागरिकांना केले। रामटेकमध्ये 19 मार्च आणि 20 मार्च रोजी साहसी व वारसा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी जिल्हाधिकारी आर विमला, उपसंचालक पर्यटन प्रादेशिक कार्यालय नागपूरचे प्रशांत सवाई, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची उपस्थिती होती। महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे राज्यातील पर्यटन स्थळांची प्रसिद्धी करण्याकरिता संपूर्ण राज्यभर 20 पर्यटन स्थळी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। कोरोना महामारीच्या काळात सर्वांना दैनंदिन जीवनात बऱ्याच संकटाच्या गोष्टींचा सामना करावा लागला। आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींवर मुरड घालायला लागली, परंतु आता हे सर्व निर्बंध शिथिल व्हायला लागले आहेत। त्यामुळे रामटेक हे रमणीय निसर्ग पर्यटन स्थळ पर्यटनासाठी उत्तम ठरेल। त्याचप्रमाणे ही निसर्गरम्य जागा निसर्गप्रेमींना तसेच पर्यटकांना माहिती व्हावी या उद्देशाने व पर्यटन स्थळांचा प्रचार व प्रसार करण्याच्या अनुषंगाने या रामटेक साहसी पर्यटन महोत्सवाचे आयोजन रामटेक येथील कपूर बावडी परिसरात करण्यात येत आहे। परंतु काहीसं दुर्लक्षित आहे रामटेक, तर जास्तीत जास्त इथल्या पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटन व्यवसाय इथे वाढावा या उद्देशाने हा एक पर्यटन महोत्सव या ठिकाणी 19-20 तारखेला घेत आहोत। तर जास्तीत जास्त संख्येने रामटेकच्या जनतेने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो। या ठिकाणी विद्यार्थी, गृहिणी आणि जे खेळाडू आहेत सगळ्यांना खूप संधी आहेत उपलब्ध। तर जास्तीत जास्त संख्येने सर्व स्तरातल्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी सर्वांना करतो। 19-20 मार्च या दिवशी रामटेकमध्ये साहसी व वारसा पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे पर्यटन संचालनालयामार्फत आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने। तर या कार्यक्रमामध्ये आपण वारसा स्थळाच्या विषयीची जागृती, लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे, तसंच या ठिकाणची जी आपल्याला साहसी पर्यटनाच्या सुविधा या ठिकाणी आहेत, तर या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवाव्या व देश विदेशात रामटेकची प्रसिद्धी व्हावी, या पर्यटन स्थळाची प्रसिद्धी व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। यामध्ये दिवसभर विविध ऍक्टिव्हिटी आहेत, जसे हेरिटेज ट्रेल आहे, नेचर वॉक्स आहेत, सायक्लिस्ट ग्रुप आहे
अशी विविध ॲक्टिव्हिटी आपण ह्याच्या निमित्तानं या ठिकाणी घेतो आहे. तर माझं रामटेकवासियांना तसंच या परिसरातील नागरिकांना आवाहन असेल की या कार्यक्रमाला जरूर यावं. आपल्या भागातील असलेल्या वारसास्थळे आहेत, वारसा त्याची माहिती मिळवावी. इथले एक्झिबिशन्स असणार आहे वारसाचे, वाईल्डलाईफशी संबंधित, त्या स्टॉल्सना भेटी द्याव्या, आपल्या मुलांना घेऊन यावं, विद्यार्थ्यांनीसुद्धा मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभाग घ्यावा. धन्यवाद. या ठिकाणी कर्पूर बावडीच्या पुढे गेल्यानंतर खेडसी तलावाचं जे बॅकवॉटर आहे, त्या बॅकवॉटरच्या साईडला एक खुली जागा आहे इरिगेशन डिपार्टमेंटची. त्या खुल्या जागेमध्ये आपण पेंडॉलची व्यवस्था करतो आहे, स्टेजची व्यवस्था करतो आहे. त्या ठिकाणी आपण काही स्टॉल्स लावणार आहोत, फूड स्टॉल्स असतील किंवा इतर काही जे आपले लोकल प्रॉडक्ट्स आहेत त्याचे स्टॉल्स असतील, त्या स्टॉल्स ही सगळी व्यवस्था आहे. त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे. त्यानंतर MTDCमध्ये जो साहसी पर्यटनाचे सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्यासुद्धा आपण त्या दिवशी ओपन करणार आहोत. काही त्या ठिकाणी चेरी फार्म्समध्ये सुद्धा काही सुविधा आपण ह्यांच्याकडनं उपलब्ध करून घेणार आहोत. अशा सगळ्या फॅसिलिटी आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड. रामटेकवरून सुषमा मरजीवे यांची रिपोर्ट. शासनाची खत दरवाढ आणि महागाई विरोधात वंचित बहुजन आघाडीने एक दिवसीय धरणे देऊन पुंगी बजाव आंदोलन पुकारले आहे. हे पुंगी बजाव आंदोलन अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या खत दरवाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून ही खत दरवाढ त्वरित रद्द करा, तसेच शेतकऱ्यांना मुबलक आणि योग्य दरात खत उपलब्ध करून देण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. रासायनिक खताच्या दरवाढी विरोधात आणि असलेलं डिझेल आणि पेट्रोल इतकं महाग झालं की त्यामुळे शेतकऱ्याची फार दयनावस्था झाली. आज शेतकऱ्याची पूर्व मशागतीपासून तर संपूर्ण मशागतीपर्यंत जे ट्रॅक्टरला डिझेल लागते आणि त्याचे जे कल्टिवेशनचे भाव वाढले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आणि त्याच्या मालालासुद्धा या ठिकाणी भाव नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडी हे अभिनव आंदोलन करत आहे. राष्ट्रीय महामार्गावर रात्री अकोल्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीला दुचाकीने अकोल्याला सोडून देण्याचा बहाणा करून त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल घेऊन पोबारा केल्याची घटना 16 मार्च रोजी राष्ट्रीय महामार्गवरील सोनोरी मदरसाजवळ रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली होती. अकोला येथील वाशिम बायपास कमलानगर येथील रहिवासी निशांत विनायकराव अवचार हे यवतमाळवरून कारंजा मार्ग मूर्तिजापूर येथील कारंजा टी पॉईंट रात्री एका खासगी वाहनाने पोहोचले असता रात्री 1 वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी MH30BK6228 क्रमांकाच्या दुचाकीवरून 2 इसम आले आणि त्यांनी निशांत अवचार यांना आम्ही अकोला जात असून तुम्हाला सोडून देतो असे सांगून आपल्या दुचाकीवर बसून घेऊन गेले. परंतु राष्ट्रीय महामार्गावरील सोनोरीजवळ असलेल्या मदरसाजवळ दुचाकी थांबवून त्यांच्याकडील 6,000 रुपये नगदी व 18,000 रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध 392-34 कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवली असता त्यातील एक आरोपी अब्दुल जाफर अब्दुल हन्नान राहणार परदेशीपुरा मूर्तिजापूर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व मोबाईल जप्त केला. ही कारवाई हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे, सचिन दांदळे, सचिन दुबे, गजानन खेडकर, मंगेश विलेकर, मनीष मालठाणे यांनी केली. पुढील तपास ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देवकर करीत आहेत. सुमित सोनने, मूर्तिजापूर. कामठी नवीन पोलीस स्टेशन हद्दीत येणारा सैलामनगर येथे परिमंडल 5 च्या पथकाने पेट्रोलिंग करत असताना एक इसम मोटार पंपाच्या सहाय्याने घरगुती सिलेंडरची गॅस 3-चाकी ऑटो रिक्षामध्ये भरताना पकडले व त्याला साहित्यासहित नवीन पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. या 2 सिलेंडर 1 मोटार जप्त करण्यात आली असून गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नेमकी आपल्या पोलीस स्टेशन नवीन कामठी हद्दीमधील सैलाबनगर येथील रेल्वे लाईनच्या बाजूला एक मोहम्मद इक्तार अन्सारी नावाचा इसम आपल्या राहत्या घरातून घरी वापरण्याचे सिलेंडर मधील गॅस मशीन मोटारद्वारे 3-चाकी ऑटोमध्ये भरून देत असल्याची गुप्त बातमी झोन 5 पथकांना मिळाली आहे. झोन 5 पथकांनी त्याच्यावरती योग्य कारवाई करून त्यास ताब्यात घेऊन आणि त्याच्याकडे असलेला मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला सादर केला आहे. नमुदीसमोर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. सर, यामध्ये काय काय साहित्य आपण ताब्यात घेतलेलं आहे? ह्यामध्ये त्याची ती मोटार आहे आणि गॅस सिलेंडर जप्त केलेलं आहे आपण. तर हे काम तो आधीपासूनच करत होता असं काही माहिती आहे का? सध्या तर तपासात माहिती पडेल, आता तो यापूर्वी पण करत होता का कसं? तर आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.